नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, 8व्या वेतन आयोगाचा प्रस्ताव जारी या तारखेला होणार लागू, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, 8व्या वेतन आयोगाचा प्रस्ताव जारी या तारखेला होणार लागू. बघा, एम्प्लॉईज 8th पे काय आहे, केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंददायक बातमी समोर आली आहे. दीर्घकाळापासून ज्या बातमीची आतुरतेने वाट पाहिली जात होती त्या संदर्भात मोठी अपडेट प्राप्त झाली आहे. 2024च्या पूर्ण अर्थसंकल्पापूर्वी 8वा वेतन आयोग प्रस्तावित असल्याचे समजते. या वेतन आयोगाचा प्रस्ताव केंद्र सरकारला प्राप्त झाला असून आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचनेचा सखोल आढावा घेणार आहे. बघा, 8व्या वेतन आयोगाचे महत्त्व काय असणार आहे. या 8व्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन, विविध भत्ते आणि पेन्शन यांचा समावेश असणार आहे. जुलै 2024च्या अखेरीस सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पात सरकार या वेतन आयोगावर चर्चा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. याचा फायदा केवळ सध्याच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर पेन्शनधारकांनाही मिळणार आहे. बघा, वेतन आयोगाची आवश्यकता काय असणार आहे. या राष्ट्रीय परिषदेचे कर्मचारी सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी कॅबिनेट सचिवांना पत्र लिहून 8वा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी केली आहे. सामान्यतः दर 10 वर्षांनी केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना केली जाते. हा आयोग कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि इतर लाभांचा सविस्तर आढावा घेतो आणि महागाईसारख्या महत्त्वपूर्ण घटकावर आधारित बदल सुचवतो. बघा, कोविड-19 नंतरची परिस्थिती काय होती तेही या ठिकाणी पाहणं हे तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. या कोविड-19च्या साथीनंतर देशातील सरासरी महागाई दर 5.5% पोहोचला आहे. याआधी हा दर 4% ते 7% दरम्यान होता. महागाईने कोविडपूर्व काळातील पातळी ओलांडली असून 2016 ते 2023 या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. स्थानिक बाजारपेठेतील अनेक वस्तूंच्या किमती तब्बल 80%पेक्षा जास्त वाढल्या आहेत आणि या सर्व बाबीचा उल्लेख मिश्रा यांनी आपल्या पत्रात केला आहे. बघा, वर्तमान महागाई भत्ता आणि अपेक्षा काय असणार आहेत. 1 जुलै 2023 पर्यंत कर्मचाऱ्यांना 46% महागाई भत्ता देण्यात आला होता. आता हा भत्ता 50% वाढवण्यात आला आहे. तथापि वाढत्या महागाईमुळे कर्मचारी या भत्त्यात आणखीन वाढ करण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर नवीन वेतन आयोग स्थापन करण्याची गरज मिश्रा यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केली आहे. बघा, अपेक्षित बदल आणि सुधारणा काय असणार आहेत. या नवीन वेतन आयोगाकडून सॅलरी मॅट्रिक्सचे पुनरावलोकन करण्याची शिफारस अपेक्षित आहे. वाढत्या महागाईच्या या पार्श्वभूमीवर वेतन संरचनेत आमूलाग्र बदल आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. विशेषतः 1 जानेवारी 2004 नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. CCS पेन्शन नियम 1972 आता 2021मध्येही कोणताही बदल झालेला नसल्याचे निदर्शनास आले आहे. आणि 2024च्या या लोकसभा निवडणुकीनंतर 1 कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी वेतन आयोगाच्या अपडेटची आतुरतेने वाट पाहत आहेत. नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य 3र्या कार्यकाळात या कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. वाढती महागाई आणि बदलते आर्थिक परिदृश्य लक्षात घेता 8व्या वेतन आयोगाची स्थापना आणि त्यांच्या शिफारशीची अंमलबजावणी ही केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. सरकारकडून लवकरच या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी अपडेट,
आठव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव जारी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.